हातकणंगले शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांनी आज विविध मागण्यांसाठी इचरकरंजीत मोर्चा काढला जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा इचरकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला वस्तू नको जेवण नको पैसे द्या साठ वर्षांवरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या अशा मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी चर्चा करण्यात आली मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर सोळा फेब्रुवारीला मुंबईत कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वीस हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे मात्र त्या प्रमाणात कामगारांना लाभ मिळत नाही कामगारांनी लाभाचा नवीन अर्ज भरल्यास जुना अर्ज रिजेक्ट केला जातो कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येऊनही कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिला जात या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीतील लालबावठा बांधकाम कामगार संघटना इमारत इतर बांधकाम कामगार फेडरेशन यांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात इचलकरंजीतील लक्ष्मी मार्केट पासून सुरू झालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत कामगार आयुक्त वर गेला। वस्तु नको जेवण नको पैसे द्या साठ वर्षावरील कामगारांना पाच रुपये पेन्शन द्या अवजारे खरेदी योजना मेडिक्लेम योजना सुरू करा अशा मागण्या काढण्यात आल्या या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर सोळा फेब्रुवारीला मुंबईत कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात एम एस शेख भरमा कांबळे शिवाजी मगदूम नूर महमद वेळकुडे बापू कांबळे कुमार कागले रामदास सुतार अरंजय पाटील यांच्यासह इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगार सहभागी झाले होते